पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्हही चोरलं, पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली, मग काँग्रेस फोडली, आता मनसेही घेत आहेत, पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे, आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे. काही दिवसापूर्वी कुस्तीच्या आखाड्यातला महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला. या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्यांना आसमान दाखवलं, त्या उद्धवजी ठाकरेंच्या तालमीत तो दाखल झाला. त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल, पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. ही कुस्ती साधी नाही, हुकुमशाहीच्या विरोधातली ही कुस्ती आहे, संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे. गेली 10 वर्षांनी वळ पोकळ आश्वासनं आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हाताला काही पडलं नाही. साहेब, यात सांगलीमधली एक माऊली होती, कोरोनाच्या काळामध्ये तिनं आपल्यासाठी त्या शिवभोजन केंद्राच्या प्रमुखाला निरोप दिला की आवर्जून साहेबांना सांगा, या कोरोनाच्या काळात मी कधीच मेले असते, पण निवळ उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून मी जगले, मी गेल्यानंतर उद्धवजींना माझा एवढा निरोप द्या. असंख्यांच्या आयुष्याला आकार देणारं नेतृत्व, उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले. जी जी सर्वेक्षणं झाली, त्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या 5 मध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहिले. खरं तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाला निधी देण्याचा, आणि दुसरा निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा, 7-12 कोरा करण्याचा, जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 अनुदान देण्याचा. साहेब, तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता, पण दुर्दैवानं आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. परवा काही शेतकरी SP ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय, पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण हवंय. SPने विचारलं किती विमा मिळाला, आणि शेतकरी म्हणाले 28 रुपये. शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे. 1,38,000 कोटींचं खाद्यतेल आयात केलं गेलं, 165 टन खाद्यतेल आयात केलं, आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपये होता. तीच परिस्थिती आहे शिक्षणाची आहे, तीच परिस्थिती आहे तरुणांच्या रोजगाराची आहे. 42% तरुण आज बेरोजगार आहेत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे परवा पोलीस भरती निघाली 6,000 जागा, अर्ज आले 7,23,000, विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या, जागा होत्या 35,000 आणि अर्ज आले 23,00,000. एकूण सगळी परिस्थितीच अंधकारमय यांनी करून टाकली. खरं तर गॅरंटी गॅरंटीच्या जाहिराती दर 5 मिनिटाला लागतायत, पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारतीये. काय झालं आमच्या 15 लाखाचं, काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचं, काय झालं हमीभावाचं, काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याचं, काय झालं मेक इन इंडियाचं, काय झालं डिजिटल इंडियाचं, काय झालं स्मार्ट इंडियाचं, काय झालं आत्मनिर्भर भारताचं, काय झालं स्मार्ट सिटीचं, काय झालं 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं. जे जसं देशात आहे, सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायपोर्टचं, काय झालं इथल्या एअरपोर्टचं, काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याचं, काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार होता त्याचं, काय झालं तुम्ही नवीन MIDC आणणार होत्या त्याचं, काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याचं, झालं काहीच नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला, इथल्या तरुणांना चांगले दिवस आणायचे असतील, तर आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला उभा करावी लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. उद्धवजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी फिरतायत. साहेब, परवा एक शेतकरी असं म्हणाला की राजकारणातले हिंद केसरी म्हणून उद्धवजी ठाकरेंना मी मानतो. पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्हही चोरलं, पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली, मग काँग्रेस फोडली, आता मनसेही घेत आहेत, पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत,
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे. कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. साहेब, ही सांगलीची भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गद्दारांच्या पायामध्ये खिळे ठोकणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारची ही भूमिका. इंग्रजांच्या विरोधात तुरुंग फोडून बाहेर पडणाऱ्या क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींची, वसंतदादा पाटलांची ही भूमी आहे, जी डी बापू लाडांची ही भूमी आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती ऐकायली, अशी संयुक्त महाराष्ट्रामध्ये छकडी लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची ही भूमिका आहे, ही विष्णुदास भावेंची भूमी आहे, ही चिंतामणराव पटवर्धनांची भूमी आहे, कृषी औद्योगिक रचनेचा पाया महाराष्ट्राला घालून देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे, सहकार क्षेत्र विस्तारणाऱ्या राजाराम बापू पाटलांची ही भूमिका आहे, शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदमांची ही भूमी आहे. यांनी महाराष्ट्र घडवला साहेब, त्या भूमीमध्ये नव्या परिवर्तनाचं रणशिंग फुंकण्यासाठी आज आपण इथं आहात. ही सगळी जनता क्रांतीच्या पाठीशी उभा राहणारी आहे, ही सगळी जनता क्रांतीसाठी उड्या घेणारी आहे. आपण साहेब आदेश द्या, सांगलीच्या मात्यावर आपल्याला भगवाच फडकताना दिसेल असा शब्द सांगली शिवसेनेच्या बाजूने आपल्याला देतो. आपलं पुन्हा एकदा या सांगली भूमीत स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.